मी कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशलिस्ट आहे. शोभा हॉस्पिटल आणि सुपरस्पेशालिटी गॅस्ट्रोएंटरोलॉजी सेंटर इथं मी प्रॅक्टिस करतो जळगावला. तर आज 19 मे हा वर्ल्ड आय बी डी डे म्हणून आम्ही साजरा करतो आहे. त्यासाठी आम्ही आय बी डीचे जे रुग्ण आहेत त्यांचा आज एक वर्कशॉप म्हणजे एक व्याख्यानमाला घेतली. तर या आजारामध्ये आय बी डीमध्ये मुख्यत्वे करून अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज हे दोन आजार मोडले जातात. तर त्याच्या या आजारांबद्दल ट्रीटमेंट आणि उपचारांबद्दल मार्गदर्शन, त्या आजाराचं निदान आणि त्या आजाराचे होणारे इफेक्ट्स याबद्दल पेशंट्सला रुग्णांना आम्ही माहिती दिली. आणि त्याच्यामध्ये जर्मनीवरून डॉक्टर ख्रिश्चन जर्जेस यांनी पेशंटशी संवाद साधला लाईव्ह आणि पेशंटच्या ज्या शंका होत्या ट्रीटमेंटबद्दल किंवा जगामध्ये ज्या सगळ्या ट्रीटमेंट लेटेस्ट मॉडॅलिटीज आहेत त्यांच्या सगळ्याबद्दल पेशंट्सने त्यांच्याकडनं माहिती घेतली. नंतर या आजाराचं स्वरूप हे आयुष्यभरासाठी असल्यामुळे पेशंटला असणारा स्ट्रेस त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मयूर मोठे, नंतर आहारतज्ज्ञ मृणाल कुलकर्णी आणि योग अभ्यासक शंतनू खांबेटे यांनीसुद्धा पेशंटला मार्गदर्शन केले. त्याच्यामध्ये स्ट्रेस किंवा टेन्शन्स या आजाराचे कसे हँडल करायचे हे डॉक्टर मयूर मोठ्यांनी सांगितलं. आहार कसा असावा, आहारात काय घ्यावे हे आहारतज्ज्ञ कुलकर्णी मॅडमने सांगितलं. आणि या आजारासाठी जे योग्य असे योग आसनं आहेत जसं प्राणायाम आहे, मेडिटेशन आहे, हे याच्याबद्दल शंतनू खांबेटे यांनी पेशंट्सला मार्गदर्शन केले.